नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रात परतीच्या प्रवासाचा प्रवास सुरू झाला आहे. असं असलं तरी मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये 5 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अंदाज साऊथ एशियन क्लायमेटने आउटलुक फॉरमने सेससकाप हा अंदाज वर्तवला आहे. मान्सूननंतर हंगामामध्ये मराठवाडा आणि विदर्भात सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे दिवाळी नाताळच्या सणाच्या आनंदावरही पाणी पडणार आहे अशी भीती वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात तर पावसाचा आढावा घेण्यासाठी तसेच सध्याच्या पावसाबाबतची आढावा घेण्यासाठी सेससकापची 17वी बैठक नुकतीच पार पडली होती व या बैठकीमध्ये दक्षिण आशिया या देशातील राष्ट्रीय व विभागीय पातळीवर हवामानविषयक संशोधन संस्था सहभागी झाल्या होत्या. व हंगामी पाऊस आणि हंगामानंतर पाऊस, हिंदुस्थानात 1 ऑक्टोबर पडणाऱ्या पावसाला हंगामोत्तर पाऊस म्हणते. सोप्या भाषेत सांगायचं तर या परतीचा पाऊसही म्हटलं जातं. सेससकापने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये परतीचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता 50%हून अधिक आहे. उरेत राज्यात परतीचा पाऊस सरासरी पडण्याची शक्यता अधिक आहे. सेससकाप 1961 नंतर पुढील 49 वर्षाची पावसाची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार कोकणात परतीच्या पावसाची आकडेवारी या आकडेवारीनुसार कोकणात परतीच्या पावसात सरासरी देशात आबादी आबाद करून मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. परतीच्या पावसातही मान्सून माहेर नजर करणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ते म्हणू शकतो 100% बरसला. 61 वर्षात प्रथमच लागोपाठ दुसऱ्या वर्षी 100% पाऊस पडला. हवामान खात्याने दिलेल्या मुहूर्तावर मान्सूनचे आगमन झाले. अंदमान निकोबारमध्ये बरसून मान्सूनने केरळची किनारपट्टी गाठली. रोहिणी काय, मुगू काय, पावसाने विश्रांतीच घेतली नाही. नद्यांच्या उत्साहाला उधाण आले. धरणे तलाव जलाशय ओसळून वाहू लागली. देशात सगळीकडे आबादी आबाद करून मान्सूनने आपला परतीचा प्रवास चालू केला आहे. 17 सप्टेंबर हा मान्सूनचा परतीचा प्रवास होता, पण यंदा पावसाने 10 दिवस उशिराने निरोप घेतला आहे. राजस्थानमध्ये पंजाबातून मान्सून परतीचा प्रवास सुरू केला आहे व परतीच्या पावसातही मान्सून बरसत असल्याचा आपल्याला दिसत आहे. त्यामुळे पावसाळा साधारणपणे 15 ऑक्टोबरपर्यंतच गृहीत धरला जातो. हवामान तज्ज्ञ आर के जैन मेन यांनी निसर्ग वादळाने मान्सूनला जमिनीकडे खेचण्यासाठी मदत केली, त्यामुळे 1 जून रोजीच मान्सूनने आपल्या आगमनाची वर्दी दिली असे सांगितले. सामान्यतः संपूर्ण देशात मान्सून 8 जुलैपर्यंत येतो, परंतु यंदा मात्र तो 26 जूनला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. यापूर्वी 1958 108% पाऊस झाला होता. त्यानंतर 159 114.3% पावसाची नोंद झाली होती. त्या अगोदर 1916 110% आणि 1917 पाऊस झाला होता. 2019 110% पाऊस झाला असून 2020 तो 109% बरसला आहे. देशातील 36 विभागापैकी 31 विभागामध्ये वार्षिक सरासरी जास्त पाऊस झाला आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.